ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. निवडणुका आता जवळ येत असताना पवार पाटील संघर्ष पेटण्याचं चित्र आता निर्माण होऊ लागलेलं आहे. इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. आम्ही यापूर्वी महाआघाडीत होतो, आता महायुतीत आहोत. आघाडीत असताना तीनही वेळेला त्यांनी शब्द दिला आणि नंतर शब्द फिरवलेला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली असून आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळं जे आमचं विधानसभेला काम करतील त्यांचंच आम्ही लोकसभेला काम करू, असा इशारा अंकिता ठाकरे पाटील यांनी दिलेला आहे. महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे, त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू. जे काय आम्ही सध्या चालू केलेलं आहे, काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊंना पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय. मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की 2024 ची लोकसभेची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत. अत्यंत स्पष्ट असं हे विधान करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता पवार पाटील संघर्ष पेटण्याचं चित्र निर्माण होत आहे की काय असं दिसत आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. जितेंद्र, निवडणुका जवळ येत आहेत, पवार पाटील संघर्ष आता पेटतोय की काय असं दिसत आहे, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, अगदी खरंय. आपण बघितलंय की 2019 ची निवडणूक, 2014 ची निवडणूक असेल किंवा 2019 ची निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विनंती केली होती की आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेचा प्रचार करण्याबाबत, आणि त्यानुसारच खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय होऊ शकला होता. परंतु या दोन्ही निवडणुकीच्या वेळेमध्ये इकडं महाविकास आघाडीची युती असताना विधानसभेच्या निवडणुकीला मात्र हर्षवर्धन पाटील उभे राहिला असताना त्या ठिकाणी अजित पवार यांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांना ते उभे करत होते आणि यामध्ये दत्तात्रय भरणे यांचा विजय दोन्ही निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि त्याचा फटका हर्षवर्धन पाटील यांना बसला होता. दोन वेळा ते पराभूत झालेत आणि अशामुळे याला कंटाळून, म्हणजे काँग्रेसला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. बरोबर. आणि आता 2024 ची निवडणूक येते आणि असं असताना आता महायुतीमध्ये असताना आता दिल्लीमध्ये त्यांना शिखर राज्य संघावर घेतलेलं आहे आणि मग असं असताना आता लोकसभेची निवडणूक होऊ पाहते. एका बाजूला खासदार सुप्रिया सुळे आहेत तर दुसऱ्या बाजूला आता सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे. हे झालं लोकसभेचं, परंतु विधानसभेचं काय असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटील ठाकरे यांनी विचारलाय. म्हणले, आम्ही जर लोकसभेला मदत केली तर ही आम्हाला विधानसभेला मदत करणार. म्हणजे स्थानिक जी राजकीय समीकरण आहेत ती नेमकी कशी असतील येत्या काळात हे पाहणं महत्वाचं ठरेल. जितेंद्र, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल.